आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चौकामध्ये आपण कशासाठी जमलेलो आहोत. 2020 साली जून महिन्यामध्ये जे चक्रीवादळ आदिवासी भागामध्ये झालं, खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी बांधवांच्या उपजीविकेचं उदरनिर्वाहाचं जे खरं साधन आहे ते म्हणजे आमचा हिरडा, आणि त्या हिरड्याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं. त्याचे रिसर पंचनामे पण झाले, त्यानंतर जवळपास 3.5 वर्ष उलटली. किसान सभेच्या माध्यमातून सातत्यानं या प्रश्नासाठी पाठपुरावा करण्याचं काम, वेळप्रसंगी अनेक आंदोलनं करण्याचं काम किसान सभेच्या माध्यमातून करण्यात आलं. अनेक वेळा या ठिकाणी आश्वासनं देण्यात आली, मंत्रालयामध्ये त्या संदर्भामध्ये बैठका देखील झाल्या, आणि असं देखील सांगण्यात आलं की आता जी दिवाळी गेली त्या दिवाळीमध्ये म्हटले तुमची दिवाळी गोड करू, असं देखील मंत्री महोदयांकडून त्या ठिकाणी आश्वासन आमच्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी देण्यात आलं. आणि गेली 3.5 वर्ष या आदिवासी बांधवांना फुलवण्याचं काम या राज्य सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे, आणि अजून देखील हे सरकार शेतकऱ्यांना भुलवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. काल आपण शिवजयंतीचा सोहळा शिवनेरी किल्ल्यावरचा पाहिला, त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी आले होते, आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी घोषणा केली की आदिवासी बांधवांचं जे हिरड्याचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई आम्ही देऊ म्हणून. आता मंगळवारची दर आठवड्याची कॅबिनेट त्या ठिकाणी मुंबईला होत असती, आजच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये त्या ठिकाणी नुसती घोषणा करून चालणार नाही, तर आजच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाचा ठराव होऊन तशा पद्धतीचा निर्णय होऊन शासन निर्णय झाला पाहिजे, आणि प्रत्यक्ष नुकसान भरपाई आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे ही आग्रहाची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी चौकामध्ये आलेलो आहोत. याचं कारण असं आहे की याच्या अगोदर देखील या आदिवासी बांधवांना भुलवायचं आणि फसवण्याचं काम झालेलं आहे. गेली 3.5 वर्ष या ठिकाणी या बांधवांना फसवण्याचं काम, भुलवण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलं जात आहे. आता या राज्यकर्त्यांवरती आमचा कवडीचाही विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत या ठिकाणी निर्णय होऊन, अधिकृत असा निर्णय होऊन, त्या ठिकाणी शासन निर्णय होऊन आमचे पैसे जर आमच्या खात्यावर या शेतकऱ्यांच्या पडत नाहीत, तोपर्यंत अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे की आम्ही आमचं उपोषण मागे घेणार नाही. केवळ काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली म्हणून आजचा रास्ता रोको आंदोलन आम्ही पुढे ढकललेलं आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलनं एचआयपेक्षा अधिक तीव्र असतात. कायदा हातात घेऊन आम्ही आंदोलनं त्या ठिकाणी केलेली आहे. या राज्यकर्त्यांना धडा कसा शिकवायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जरी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले असले तरी पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आज जर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला नाही तर मग या पुढची आंदोलनं याच्याहीपेक्षा तीव्र असतील. तुम्हाला चांगलं माहितीये की आमची आंदोलनं कशा पद्धतीची असतात. वेळप्रसंगी आम्ही गांधीजींनाही पुजतो आणि आम्ही भगतसिंगालाही पुजतो. आम्हाला गांधीजींची भाषा देखील कळते आणि आम्हाला भगतसिंगाची भाषा देखील कळते. मी राज्यकर्त्यांना या ठिकाणी इशारा देतो की वेळ आमच्यावर येऊन देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गरिमी काव्यानं आंदोलनं कशी करायची आणि यश कसं मिळवायचं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. आज राज्याची देशाची तिजोरी भरण्याचं काम या देशातील सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी आणि या देशातील नागरिक करतोय. आज या ठिकाणी आपण पाहतोय सरकार सगळ्यावरती कर लावतंय. आज खाण्यावरती जीएसटी लावलाय, खाण्याच्या पदार्थावरती जीएसटी लावलाय, निवृत्ती महाराज देशमुख म्हणताय ती माहितीच्या सामानावर सुद्धा जीएसटी लावलाय. कुठे कुठे आमचा खिस्सा कापण्याचं काम हे सरकार करते. ही राजेशाही नाहीये, ही लोकशाही आहे. या देशातली जनता खऱ्या अर्थानं या देशाची मालक आहे, परंतु ज्या हरामखोरांना आपण निवडून दिलं तेच आज आपले बाप झालेले आहेत. जसे काय या देशाचे राज्याचे राजे हे झालेले आहेत आणि जनतेला मात्र वाऱ्यावर सोडण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे. खऱ्या अर्थानं मागच्याही सरकारमध्ये या तालुक्याचे सहकार मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये होते, आत्ताही मंत्रिमंडळामध्ये आहेत.
आज आदिवासी बांधवांनी गेली 35 वर्ष सगळ्यात जास्त डोक्यावर घेण्याचं काम तुम्हाला त्या ठिकाणी केलंय आणि आज या आदिवासी बांधवांना गेली 3.5 वर्ष आपल्या हक्कासाठी संघर्ष करावा लागतोय ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्हाला थोडी तरी जनाची नाही पण मनाची वाटू द्या. माझ्यासारखीची भाषण अशीच तीव्र असतात कारण ही वेळ आज तुम्ही त्यांच्यावरती आणलेली आहे. काल आमच्या डॉक्टर अमोल वाघमारे यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलेलं, त्यांची प्रकृती खालावलेली आहे. एखाद्याच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर तुम्हाला त्याची झळ बसणार आहे का? आज तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा करतोय. अरे मागच्या विधानसभेला देखील आमच्या या किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी तुमचंच काम केलेलं आहे, आम्ही देखील तुमचंच काम केलेलं आहे. आम्ही तुम्हाला मोठं केलं, डोक्यावर घेतलं, ही आमची चूक झाली का हे आम्हाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांना विचारायचंय. मग या आदिवासी बांधवांना तुम्ही असं वाऱ्यावर का सोडलेलं आहे? तुम्ही जर मनात आणलं असतं तर 3.5 वर्ष आमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर तुम्हाला त्याची झळ बसणार आहे का? आज तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा करतोय. अरे मागच्या विधानसभेला देखील आमच्या या किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी तुमचंच काम केलेलं आहे, आम्ही देखील तुमचंच काम केलेलं आहे. आम्ही तुम्हाला मोठं केलं, डोक्यावर घेतलं, ही आमची चूक झाली का हे आम्हाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांना विचारायचंय. मग या आदिवासी बांधवांना तुम्ही असं वाऱ्यावर का सोडलेलं आहे? तुम्ही जर मनात आणलं असतं तर 3.5 वर्ष आमच्या या बांधवांना ही वाट पाहायला लागली नसती. कारण मागच्याही सरकारमध्ये तुम्ही मंत्री होता आणि आत्ताही तुम्ही मंत्री आहात. तुम्ही ठरवलं तर 15-16 कोटी रुपये म्हणजे फार मोठी बाब नाही. विशेष बाब म्हणून बाकीच्या ठिकाणी जर जशी मदत करता येते तशी मदत या ठिकाणी तुम्हाला का करता आली नाही? आणि इतक्या दिवस आमच्या या आदिवासी बांधवांना ही वाट का पाहावी लागली आणि हे टोकाचं आंदोलन करावं का लागले? आज 6वा दिवस झालाय, अन्नाचा कण आमच्या त्या आदिवासी बांधवांच्या पोटामध्ये नाही. आज त्या ठिकाणी ते संघर्ष करतायत. मी आज या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, जर आदिवासी बांधवांचा अंत जर पाहण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर येणाऱ्या निवडणुकीत तर तुम्हाला घरचा रस्ता दाखवणारच आहोत आम्ही. परंतु मग मात्र याच्याही पेक्षा तीव्र स्वरूपाची आंदोलनं आम्हाला करावी लागतील. आमच्या भनाजी बांगर यांनी सांगितलंय, वेळ पडली तर तुम्हाला रस्त्यानं फिरून सुद्धा आम्ही देणार नाही. कारण या राज्याची देशाची तिजोरी भरण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही काय तुमच्या घरचं मागत नाही, आमच्या हक्काचं कष्टाचं मागतोय. आणि इतरांना जर तशी मदत तुम्ही करू शकता तर आमच्या आदिवासी बांधवांना तुम्ही का करत नाही? आज आमच्या आदिवासी बांधवांनी कशावर जगायचं? एक भाताचं पीक जर सोडलं तर वर्षभर या लोकांनी काय करायचं? हिरडा हे एकमेव उपजीविकेचं साधन या लोकांचं आहे. आज कुटुंबातली उपजीविका कशी चालवायची, मुलाबाळांचं शिक्षण कसं करायचं, आणि याची थोडी तरी राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. आणि आज तुम्ही आज एवढी वाईट वेळ आमच्या आदिवासी बांधवांवरती या ठिकाणी आणलेली आहे. आज हे आंदोलन आम्ही या ठिकाणी शिवाजी चौकात मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये निदर्शन म्हणून करतोय. डॉक्टर अमोल वाघमारे यांनी मला काल विनंती केली म्हणून आम्ही तात्पुरता आमचा रास्ता रोको या ठिकाणी मागे घेतलेला आहे. मी तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो, जर आजच्या कॅबिनेटमध्ये जर निर्णय झाला नाही तर मग मात्र राज्यभरातील किसान सभेचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर अजित नवले यांच्याशी देखील डॉक्टर अमोल वाघमारे यांचं बोलणं झालेलं आहे. माझं देखील आदरणीय राजू शेट्टी साहेबांशी बोलणं झालेलं आहे. किसान सभेच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई लढण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी करेल. आणि जोपर्यंत आदिवासी बांधवांना न्याय मिळत नाही तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. प्रभाकर भांगरवर आतापर्यंत 15-16 गुन्हे दाखल आहेत. मी काय चोर दरोडेखोर बलात्कारी खुनी नाही. या शेतकऱ्यांसाठी अजूनही किती गुन्हे अंगावर घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. वेळप्रसंगी जेलमध्ये बसण्याची देखील आमची तयारी आहे. रस्त्यावरची लढाई तर आम्ही लढूच, परंतु तुम्हाला मात्र या ठिकाणी फिरकून देणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आज हा तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इशारा आहे, परंतु जर आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णायक भूमिका तुम्ही घेतली नाही, त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला नाही, शासन निर्णय होऊन या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या ज्यांची ज्यांची नुकसान झालेले आहे आणि ज्या पद्धतीने पंचनामे झालेले आहेत, झाडावाईस पंचनामे झालेले आहेत, एकतरी मदत आम्हाला नकोय. आम्ही भीक मागायला तुमच्या दारात आलो नाही. 2-3 हजाराची भीक आम्हाला नकोय. आम्ही ज्या पद्धतीनं पंचनामे झालेले आणि जी मागणी केलेली आहे त्या पद्धतीची नुकसान भरपाई आम्हाला हवी आहे. वळसे पाटील काल परवाच्या बातमीत मी वाचले, म्हणाले नव्याने प्रस्ताव मागावा लागेल. अरे कशासाठी नव्याने प्रस्ताव लागतोय? किती वेळा प्रस्ताव द्यायचा?
किती वेळा मंत्रिमंडळाबरोबर मिटिंगा करायच्या, किती वेळा तुम्ही आम्हाला आश्वासन देणार आहात आणि तुम्ही फक्त वेळकाढूपणा करायची भूमिका घेत असाल? नव्याने प्रस्ताव बिस्ताव अजिबात नाही, जुना जो प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे गेलेला आहे त्याच प्रस्तावावरती आज कॅबिनेटमध्ये या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि याबाबत जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर या ठिकाणी टोकाचा संघर्ष होईल. आम्ही हुतात्मा बाबूगिरूंच्या तालुक्यात जन्मलेली माणसं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतली आम्ही माणसं, ही बलिदानाची भूमी आहे, ही त्यागाची भूमी आहे. शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना गोरगरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आमचं बलिदान जरी झालं तरी चालेल. माझ्यावरती देखील किती हल्ले करायचे तेवढे करा, तुमच्या हल्ल्यांना मी घाबरत नसतो. एक लक्षात ठेवा, प्रभाकर भांगर हा शेतकऱ्याच्या पोटचा बच्चा आहे, घाबरणाऱ्यांचा नाही. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, आज तुम्हाला या ठिकाणी आम्ही इशारा देतोय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला नाही तर भविष्यामध्ये हे आंदोलन अतिशय तीव्र होईल आणि याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. एवढंच मी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.